हॅलो, नमस्कार मित्रांनो. आता TCSने ज्या पद्धतीने पेपर सेट करतात त्यामध्ये एक सगळ्यात त्यांचा आवडता टॉपिक तो म्हणजे इनपुट आउटपुट. आणि हा समोर आपण जो काय आता प्रश्नसंचा जो सॉल्व्ह करून घेतोय तो आहे इनपुट आउटपुटचा, म्हणजे आदान प्रदानचा, ज्यामध्ये TCSने म्हणजे IBPS पॅटर्न, ऍक्च्युली हा IBPSचाच पॅटर्न आहे, परंतु TCS सुद्धा या प्रकारचे प्रश्न विचारते. ठीक आहे, तर म्हाडा एक्झाम घेतली होती पाठीमागे TCSने. ठीक आहे, जो पेपर त्यांनी सेट केला होता ज्यामध्ये जे प्रश्न त्यांनी इनपुट आउटपुटचे विचारले होते त्याचं आपण सगळ्यात सोल्युशन घेणार आहे. तर ऍक्च्युअलमध्ये इनपुट आउटपुटमध्ये नेमकं जर आपण पाहिलं तर जनरली अक्षरांचा चढता क्रम, उतरता क्रम, म्हणजे त्यामध्ये A to Z आपण म्हणतो, अक्षरांच्या बाबतीत आपण विचार केला तर ए पासून ते झेड पर्यंत या पद्धतीने चढता क्रम किंवा झेड पासून ए पर्यंत उतरता क्रम, नंबरच्या बाबतीत विचार केला तर नंबरचं पण तेच, लहानापासून मोठ्यापर्यंत नाही तर मोठ्यापासून लहानापर्यंत, याप्रमाणे अक्षरांचं आणि नंबरचं लॉजिक तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल. तसं तिथे लॉजिक ते वापरणारच, पण त्यामध्ये अजून काही एक्स्ट्रा लॉजिक याने TCSने वापरले होते ते आपण आता ह्या पूर्ण सिरीज मध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो सगळ्यात पहिला प्रश्न यांचा आता काळजीपूर्वक प्रश्न बघायचा आहे. म्हाडा एक्झाम 2021-22 जी झाली होती ज्यामध्ये पहिला पेपर होता त्यामध्ये हा प्रश्न आला होता, ज्या प्रश्नपत्रिका त्यांनी घेतल्या होत्या त्यामधला पेपर मधला हा प्रश्न. तर इनपुट दिलंय त्यांनी खूप मोठं, पाच 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 चार चार अंकी संख्या दिल्यात त्यांनी, आणि त्याच्यापासून पायरी 1, 2, 3, 4 असं काहीतरी त्यांनी पायऱ्या बनवून दिल्यात, म्हणजे त्याला रचून दिलं त्या लोकांनी. आणि असं म्हटलंय इथं जे काही लॉजिक त्या लोकांनी वापरलेलं आहे, वर उल्लेख केलेल्या तर्काचा वापर करा, त्या लॉजिकचा वापर करा आणि पुढच्या इनपुटसाठी विविध पायऱ्या तपासून बघा. मग आपल्याला काय करतात, एक अजून एक इनपुट ते लोक देणार, म्हणजे ह्या इनपुटसाठी त्यांनी याचं काहीतरी अरेंजमेंट केलेलं असतंय आणि हे अरेंजमेंट केल्याच्या नंतर ते कसं केलंय ते आपण ओळखायचं आणि ते ओळखून त्या लॉजिकनुसार इथल्या इनपुटचं त्याप्रमाणे रचना करायची आणि रचना केल्यानंतर त्या ज्या त्याच्या ज्या पायऱ्या येतील त्या पायऱ्यांवरती तुम्हाला लोकांना ते प्रश्न विचारणार. मग तिथे प्रश्न कुठला विचारला त्याने, पाचव्या पायरीचा, पाचव्या पायरीत प्राप्त होणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज किती असेल. तर याला शॉर्टकट्स वगैरे नाही करता येणार, कारण आपल्याला पाचवी पायरी काढून त्याच्यात त्या 2 अंकी संख्यांची बेरीज करायची, त्यामुळे कुठली शॉर्टकट इथे ऍप्लिकेबल होत नाही, हे लक्षात असू द्या. हे प्रश्न खूप लेंथी असतात, सो जेवढं आपण जास्त प्रॅक्टिस कराल तेवढा स्पीड आपला चांगला होईल. तर आपण काही लॉजिक सुद्धा समजून घ्यायचे काय असतात ते. तर इथे इनपुटच्या समोर त्यांनी पायरी 1 जी दिली, त्या पायरी 1 वर तुम्ही फक्त काही नंबर्स वरती फोकस करा. इकडची 1, 3 ही संख्या इथं मध्ये गायब झालेली, बघा दिसते इथला 3 इथे नाहीये, इथला 4 तुम्हाला इथे दिसत नाहीये, इथला अलीकडचा हा 3 इथे नाहीये, इथला 5 इथे नाहीये, बाकी सगळे डिजिट त्याने कॉपी केलेत. 84, 936 इथं सेम आलाय, इथं 32, 587 सेम आलाय, या पद्धतीने पहिला पहिला डिजिट त्यांनी कट करून टाकलाय आणि त्या संख्या दिल्यात. आता थोडं पायरी 1 पासून पायरी 2 मध्ये येताना तुम्ही थोडा काही गोष्टी अजून फोकस करा. त्याने काय केलं, इथं इथं 6 संख्या इथं नाहीये, इथला 7 इथे नाहीये, इथला 4 इथे गायब होतोय, इथला 3 इथे गायब होतोय. म्हणजे एक प्रकारे पाहिलं तर ते लोक काय करतात, एक स्टार्टिंग पहिल्या पायरीमध्ये पहिला 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 नंबर त्यांनी कट केलाय आणि दुसऱ्या पायरीत येताना शेवट शेवटचा नंबर त्यांनी कट केलाय. आणि मग आता तुम्ही त्या प्रेडिक्शनने त्या लॉजिकने जायचं, आता पायरी 2 पासून पायरी 3 मध्ये येताना तो परत पहिला नंबर कट करणार आहे. आपण हे बघून घ्या, इथला 8 इथे नाहीये, इथला 3 इथे नाही दिसत आहे, इथला जहा जेव्हा 2 अंकी संख्या आली तर 2 अंकी संख्येला तो काहीच करत नाही, 2 अंकी संख्येला तो आहे तसा कॅरी फॉरवर्ड करतोय आणि 3 किंवा 4 अंकी संख्या असेल तर त्यातला तो डिजिट कट करतोय, लक्षात घ्या. तर इथं बघा या साइडचा, आता इथं 8 गायब झाला, इथला 3 गायब झाला, इथला 8 इथला गायब होईल, आता येईल इथली 493 संख्या, 258 आणि तिकडे 246. आपल्याला लॉजिक तर कळालंय, आता एकदा पहिली संख्या कट करायची, एकदा शेवटची संख्या कट करायची आणि 2 अंकी संख्या आली की त्याला आहे तसं पुढे लिहित जायचं. ठीक आहे, तर आता त्यांनी हा एक इनपुट दिला आपल्याला, त्या इनपुटचं मी डायरेक्टली तुम्हाला लोकांना पहिली स्टेप इथं अरेंज करून देतोय, तुम्ही सुद्धा ते बरोबर माझ्यासोबत लिहू शकता. स्टेप नंबर 1 बघा त्या लोकांचे काय असेल. स्टेप नंबर 1 मध्ये इथलं इथं त्याने हा जो 6 दिलाय हा 6 मी कट करणार, इथला 4 कट करणार, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये पहिला नंबर कट झाला पाहिजे ना, इथला 6 कट करणार, इथला 4 कट करणार, इथला 3 आणि इथला हा 4, असं कट करून जे राहील, जे शिल्लक राहील ते एकदा मी इथे फक्त तुम्हाला लिहून दाखवतो. तुम्ही ते लिहिण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही, कारण 6 कट झाला की परत पुढच्या स्टेपला तुम्ही 4, 2, 6, 8 असं कट करणार आहेत. सध्या एक्सप्लेनेशन साठी मी ते सगळं लिहून दाखवतो तुम्हाला लोकांना. तर काय म्हणते बघा, ते 38, 47, 254. ही पहिली संख्या आली, एक एक नंबर कट झाला. नंतर 32, 862, ठीक आहे, त्याच्यानंतर 42, 876 आणि त्याच्यानंतर शेवटला जे राहिलं 328. आता जसं लॉजिक सांगितलं, पहिल्या स्टेपमध्ये पहिला पहिला नंबर त्यांनी कट केला होता, आता आपण दुसऱ्या स्टेपमध्ये येतोय. दुसऱ्या स्टेपमध्ये लक्षात असू द्या,
शेवटचा हा चार, इथला दोन, इथला सहा, इथला आठ, लास्ट वाला नंबर ते कट करतात दुसऱ्या पाय. मग आता इथं उरलं काय, तर इथं उरला इथं 38, 47, 25, इथे उरलं काय तर 32, 86, इथे उरला 42, 87 आणि इथं शेवटला उरला इथं 32. लक्षात असू द्यायचं, जर दोन अंकी संख्या राहिली तर त्यातून त्याला काही कट करायचं नाही, आहे तसं पुढे लिहित जायचं, हे लक्षात असू द्या. आता पायरी क्रमांक 3 मध्ये मी येतोय. जसं पायरी 1 मधून 2 मध्ये येताना मी लास्टचा नंबर कट केला होता, आता पायरी 2 मधून 3 मध्ये येताना पहिला नंबर कट करायचा. म्हणजे इथला 3 जाईल, इथला 3 जाईल, इथला हा 4, इथं याला काहीच करायचं नाही, लक्षात असू द्या. इथं उरलं काय फक्त आणि फक्त 84, इथं 725, त्यानंतर इथं 286, त्यानंतर इथं 287 आणि शेवटला जर आपण बघितलं तर शेवटचा नंबर तुम्हाला सांगितलाय 32, दोन डिजिटचा आहे, तसा कॅरी फॉरवर्ड करायचा आहे. मग त्यानंतर आपण जेव्हा चौथ्या पायरीमध्ये येतोय, आता मगाशी बघा, 2 पासून 3 मध्ये येताना पहिला नंबर कट केला होता, आता मग 3 पासून 4 कडे येताना शेवटचा नंबर परत कट करायचा, इथला 5, इथला 6, इथला 7, इथं काहीच करायचं नाही, दोन अंकी संख्या आहे. मग त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर इथं बनतोय काय 8472, इथे बनतोय फक्त 28, इथे बनतोय फक्त 28, इथे आलाय 32. आणि आता याच्या पुढच्या स्टेपला त्यांनी म्हटलंय पाचव्या पायरीमध्ये जा. पाचव्या पायरीत जाताना जास्त काय टेन्शन घेण्याची गरज होणार नाही, कारण आता जसं आपण लास्टचा नंबर कट करायचा तसा पहिला नंबर कट करायचा आहे, पण पहिला नंबर फक्त याचाच कट होईल, यांना काय हे दोन अंकी संख्या आहे तसे कॅरी फॉरवर्ड करायचे आपल्याला. मग याचा एक नंबर कट केल्याने इथं काही फरक पडत नाही, इथं 472च राहणार आहे. इथे या साईडला इथं 28, इथं 28 आणि या साईडला इथं 32. आपल्याला प्रश्न होता की पाचव्या पायरीमध्ये प्राप्त होणाऱ्या सर्व दोन अंकी संख्यांची बेरीज किती असेल, तर आता आपल्याला फक्त काय करायचंय, हे 28, 28 आणि 32 ची बेरीज करायची. तर 28, 28 तर तुम्हाला लोकांना 56 मिळेल, त्याच्यामध्ये जर आपण 32 ऍड केला तर इथं 6 आणि 2, 8, 5, 3, 8, 88 आपला आन्सर असेल 88. या पद्धतीने आपल्याला जायचंय. आता हाच प्रश्न सर शॉर्टकटने करू शकता का, तर हो करता येईल, फक्त एकदम कॉन्सन्ट्रेशनने करावं लागेल. शॉर्टकट म्हणजे काय नाही, फक्त पहिल्यांदा लॉजिक ओळखायला तर लागेलच तुम्हा लोकांना. तर हे जे काही इनपुट त्याने दिलंय, परीक्षा ऑनलाईन असल्यामुळं प्रश्न तुमच्या हातामध्ये प्रिंटेड तर नसणार, हे लक्षात असू द्या. पहिला पॉईंट, तुम्हाला जर समजा शॉर्टकटचाच वापर करायचा असेल तर काही ठिकाणी शॉर्टकट लागतो तो मी सांगेल, तर हा प्रश्न तुम्ही डायरेक्टली इथून एक इनपुट आपल्या रफ शीटवरती लिहून घ्या आणि त्यानंतर ते नंबर्स कट करायला सुरुवात करा. म्हणजे एवढ्या सगळ्या काही 4-4, 5-5 पायऱ्या लिहायची कधी कधी गरज नसते, काही ठिकाणी गरज म्हणजे कंपल्सरी लिहावंच लागतं, काही ठिकाणी गरज नाही पडत, तर सांगतो कसं ते आता बघा. तर आपण जर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं की हा हे इनपुट आहे आणि त्यामध्ये पहिलं होतं पायरी एक, येताना काय करायचं, इनपुट मधून पायरी एक मध्ये येताना आपलं पहिला नंबर कट करायचा. तर मी ट्रिक सांगतो काय करणार ते. पहिल्या ह्याच्यामध्ये हा 6, इथला 4, इथला 3, इथला 4 असं कट होईल, बरोबर आहे. पहिली पायरी झाली, लक्षात असू द्या पहिली पायरी झाली. दुसऱ्या पायरीत काय करणार, लास्टचा नंबर कट करणार, 4, 2, 6, 8. एक लक्षात असू द्या, ही दोन अंकी संख्या राहिली तिथं काहीच करणार नाही आपण, आता लक्षात घ्या. परत पहिला नंबर कडे यायचे उरलेल्या मध्ये, ठीक आहे, इथला 3, इथला 3, इथला 4, बरोबर, त्याला काहीच नाही करायला सांगितलं मी तुम्हाला. आता मग त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये येताना आता परत शेवटची संख्या जी राहिली ती, ठीक आहे, इथला 5 कट होईल, इथला 6 कट होईल, इथला 7 कट होईल, याला काहीच करायचं नाही, आधीच सांगितलेलं आहे, ठीक आहे. मग आता परत आतापर्यंत आपण जर बघितलं पायरी किती कट केले, 4 कट केलेत, 1, 2, 3, 4 म्हणजे 4 पायऱ्या लागल्या आपल्या. हे पहिली पायरी, ही दुसरी पायरी, ही तिसरी, ही चौथी आणि आता पाचव्या पायरीत येताना आपण परत पहिला नंबर राहिला तो कट करणार हा वाला. पण इथं दोन अंकी संख्या शिल्लक आहे, दोन अंकी संख्या शिल्लक आहे, याला काही करू नका. याचा अर्थ आपली ही पाचवी पायरी आपण समोर बघू शकता. इथं 472 आहे, इथं 28, 28, 32 आहे, 472, 28, 28, 32 आहे. मग तुम्हाला आता इथून सुद्धा त्यांची बेरीज करता येईल दोन अंकी संख्यांची, 28, 28, 32 ती असेल 81. या पद्धतीने हा प्रश्न मी तुम्हाला दोन पद्धतीने करून दाखवला. पहिल्यांदा कन्सेप्टने पूर्ण कम्प्लीट केला, नंतर ती शॉर्टकट वगैरे सांगितली, पण हे परीक्षेला सुचण्यासाठी आपल्या हाताखालून हे प्रश्न ऑलरेडी सरावामध्ये गेले आपण सराव केलेला पाहिजे, त्या अशा प्रश्नाचे सराव करून ठेवा. असा सेम परत पॅटर्न आला तर तुम्हालाही माहिती आपण डायरेक्ट इथे कट करून करू शकतो, हे लक्षात घ्या. नेक्स्ट पुढचा प्रश्न हा सेम म्हाडाची एक्झाम, त्यातलाच प्रश्न त्यांनी बरोबर ती ऑनलाईन एक्झाम घेतल्यामुळे खूप सारे प्रश्न आहेत आपल्याकडे त्यांचे आणि लॉजिक वेगळे, बरं लक्षात घ्या. परत आता लॉजिक चेंज केलं त्यांनी. लॉजिक काय बघा, आता इनपुट दिलं त्यांनी 57, 68, 78, 38, त्यापासून बनवलं त्याने पायरी एक मध्ये 12, 14, 15 आणि 11. जनरली आपल्याला अपेक्षा काय असते की यांनी चढता क्रम लावावा, उतरता क्रम लावावा, शब्द दिलं तर त्यांनी A to Z किंवा Z to A द्यावं, पण ते काहीतरी वेगळे लॉजिक पण त्यांनी वापरले, तेच तुम्हाला मी सांगतोय, ठीक आहे. आता इथं बघाल ना, तर याने काय केलं माहितीये का, हा 57 मध्ये ह्या 5 आणि 7 ची बेरीज इथे केली, बघा 7, 5, 12,
करेक्ट आहे का? यांची बेरीज केली त्याने इथं, इथं 8 आणि 6 केलं त्याने, इथं 14 बेरीज केली, त्यानंतर 7 आणि 8 बेरीज केली त्याने, इथं 15 आणि 8 आणि 3 बेरीज केली त्याने या ठिकाणी, इथं 11 हे सपशल दिसतं की यांनी बेरीज केलेली नंबरची. आणि परत पायरी 1 पासून पायरी 2 मध्ये तेच केले त्याने, परत ह्या 2 आणि 1 बेरीज इथे 3 आली, ह्या 4 आणि 1 बेरीज परत तुम्ही इथं साईडला बघू शकता, इथं 5 येते बेरीज केल्यानंतर, 5 आणि 1 इथं 6 येते आणि इथं 1 आणि 1 2 येते. म्हणजे काय करतोय तो, पहिल्या स्टेपमध्ये अंकांची बेरीज, दुसऱ्या स्टेपमध्ये पण अंकांची बेरीज, पण तिसऱ्या स्टेपमध्ये तो बेरीज नाही करत आहे, तिसऱ्या स्टेपमध्ये तो 3 चा घन, 5 चा घन, 6 चा घन आणि 2 चा घन या ठिकाणी त्याने घन केला, त्या लोकांचा क्यूब केलाय. परंतु आपल्याला आता ह्यातल्या कुठे किती पायऱ्या करायच्या, कुठल्या पायरीपर्यंत जायचंय आपण बघूया नेमकं. प्रश्नात काय त्यांनी विचारलंय ते, त्याने एक इनपुट दिलंय, इनपुट मध्ये 79, 65, 47, 94 ठीक आहे. आता जर लिहायचं असेल तर आपण इनपुटने सुरू करू नका, डायरेक्ट पायरी 1 ने सुरू करून टाका. पायरी क्रमांक 1 मध्ये जर आपण गेलो पहिल्या पायरीमध्ये, तर इथं मी काय करणार, दोघांची बेरीज 7 आणि 9 किती आलं बाबा, इथं 9 आणि 7 त्याला 16, पहिल्यांदा 16 येईल. त्यानंतर परत 6 आणि 5 बेरीज केली इथे येईल 11, त्यानंतर 7 आणि 4 बेरीज केली परत 11 येईल, आणि त्याच्यानंतर शेवटला 9 आणि 4 बेरीज केली या ठिकाणी परत येतो 13 ठीक आहे. आणि मग याच्यानंतर पायरी 2 मध्ये परत बेरीजच करायची आपल्याला. पायरी नंबर 2 मध्ये जर आपण गेलो तर परत बेरीज आहे, तर 6 आणि 1 7 येतं, 1 आणि 1 2 येतं, 1 आणि 1 परत 2 आणि 3 आणि 1 4. आणि आपण पायरी 3 मध्ये गेलो तर त्यांचा काय करायचा, घन करायचा, तो करता येतो. पण प्रश्न कुठपर्यंत आलाय, इनपुटची दुसरी पायरी कोणती असेल, तिसरी विचारली नाहीये. दुसरी पायरी आपल्या समोर आहे 7224 या पद्धतीने. मागचा प्रश्न लेंगदी होता, हा प्रश्न खूप इझी पडला, है की नाही? तर असे प्रश्नांचे टायमिंग तुम्हाला मॅनेज करता आले पाहिजे. एखाद्या प्रश्नाला 1.5-2 मिनिटं गेले तर दुसरा 1.5 मिनिटात पण करता येतो, पण टायमिंग दोघांचा ऍव्हरेज तुमचा 2-3 मिनिटाच्या वर जाणार नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं, एखाद्या प्रश्नात जास्त वेळ गेला तर दुसऱ्या प्रश्नात बरोबर तो आपला रिकव्हर करता येतो, हे लक्षात घ्या ठीक आहे. हा सिम्पल होता की नाही, झालं संपलं. आणि तिसरी पायरी विचारली तर काय करायचं, घन करायचं, 7 चा घन, 2 चा घन, 2 चा घन, 4 चा घन. तर वर्ग घन बिन पाठ करा, मी रोज सांगतोय, तर तेवढं करा, ऐका तेवढं ठीक आहे. नेक्स्ट, आता इतका एवढा मोठा प्रश्न तुम्हाला दिसतोय ठीक आहे. प्रश्नामध्ये सगळे शब्द वापरलेत त्याने, इथं JM वापरले, इथं PN वापरले, म्हणजे ते काही शब्दांचं प्रोनाऊन्सिएशन करतात तर काहींचं नाही करतात असो ठीक आहे. जॅम असेल, पेन असेल, टिप असेल, ANG असेल आणि BED असेल ठीक आहे, बेड असेल. तर यांच्यामध्ये त्यांनी काय केलं, पहिल्या पायरीमध्ये ह्यातलं एक जणाला सिलेक्ट केलं. त्याने कोणाला सिलेक्ट केलं माहितीये का, ANG ला सिलेक्ट केलं, आणि ANG ला त्याने इथं 1 नंबरला आणून ठेवलंय. याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो का, हा A to Z वाला क्रम लावतोय, अल्फाबेटिकली A to Z क्रम लावतोय तो, ABCDच्या क्रमानुसार तो क्रम लावतोय. मग तुम्ही काय करायचं, पायरी 1 बघितल्याच्या नंतर पायरी 2 मध्ये यायचं. आता तुम्ही कॉमन सेन्सने बोलू शकता, सर ABCDतला A जर अरेंज केला असेल आपण शब्द, तर आता ABCD मध्ये ह्यांच्यात आता दुसरा नंबर कोणाचा लागेल, तर BED चा लागेल. तर तुम्ही BED ला अरेंज करणार, पण कुठे करणार, ANG च्या नंतर का ANG च्या पूर्वी, तर त्याने केलं तसं. दोन पॅटर्न असतात, ANG ला ते इथे पण ठेवतील आणि BED इथे लिहितील, पण त्याने आता काय केलं, ANG ला पुढे सरकवलं आणि BED ला त्याने इकडे अरेंज केलं. हा रिव्हर्स पॅटर्न आहे, तर तुम्ही हे लिहून ठेवायचं. हा A to Z चं लॉजिक झालं आणि पॅटर्न झाला रिव्हर्स वाला. रिव्हर्स पॅटर्न त्याने वापरला इथं, बरोबर आहे. मग आता आपल्याला फक्त 2 पायऱ्यामध्ये लॉजिक कळालंय, पॅटर्न कळालंय, बाकीचं वाचत बसू नका, डायरेक्टली इनपुट कडे या. आणि मग त्याने प्रश्न विचारलाय, इथं इनपुट दिलंय पिन, रोप, मॅन आणि किट, आणि मग पुढे म्हणलंय आवश्यक आउटपुट मिळवण्यासाठी किती पायऱ्यांची आवश्यकता आहे. याचा अर्थ तुम्हाला त्याला पूर्ण अरेंज करायचे, पायऱ्या किती लागतील. मी एक सरळ सांगेल, ऐकून घ्या, सरळ सांगेल की जेव्हा रिव्हर्स लॉजिक असतं, रिव्हर्स पॅटर्न असतो, तर जेवढे शब्द असतात तेवढ्या पायऱ्या लागतात रिव्हर्स पॅटर्न मध्ये, सरळ पॅटर्न मध्ये नाही. रिव्हर्स पॅटर्न मध्ये जेव्हा पाठीमाग अरेंज करायचं असतं ना, उलट उलट उलट, तुम्ही वर बघून घ्या शब्द किती होते बघा, 1, 2, 3, 4, 5, मग तुम्हाला इथे 5 पायऱ्या लागल्या का. तर पॅटर्न हा रिव्हर्स असेल तरची गोष्ट, सरळ पॅटर्नला पायऱ्या कमी लागतात, कमी लागतात, जास्त नाही लागत कधीच. दिलेले शब्द 5 आहेत ना, तर सरळ पॅटर्नला 5 पेक्षा कमीच पायऱ्या लागतात. पण रिव्हर्स पॅटर्न मध्ये जेवढे शब्द तेवढ्या पायऱ्या तुम्हाला लागू शकतात. मग ते तुम्ही एकदा चेक करून बघा, एकदा वाटलं तर काही विषय नाहीये. याचा आन्सर डायरेक्टही सांगू शकतो मी, 1, 2, 3, 4 शब्द आहेत ना, याला 4 पायऱ्या लागतील इथपर्यंत, कारण शब्दच 4 आहेत. मग आता तरी पण समजा आता या ठिकाणी तुम्हाला सॉल्वच करायचं असेल, तर मी उत्तर तर टिक केलंय, शॉर्टकट सांगितले तुम्हाला मी, रिव्हर्स पॅटर्न मध्ये जेवढे शब्द तेवढ्या पायऱ्या लागतात. असो तरी आपण एकदा थोडस याला सिम्प्लिफाय करूया. आणि लक्षात ठेवायचं, कधी पण इनपुट एवढं मोठं दिल्यानंतर ह्याचे शब्द 3 अक्षरी, 4 अक्षरी, 5, 6 अक्षरी पण असतात, आपण काय करायचं, यामध्ये सिंगल अक्षर सिलेक्ट करून घ्यायची. सिंगल अक्षर मी लिहितोय कसं, इनपुट बघा. आता इनपुट मध्ये मी आलो, आता इनपुट लिहित असताना याला मुद्दाम मी कसं होतंय, अक्षर सिंगल घेतोय, PRMK
झाला प्रश्न एकदम रिड्यूस झाला, फुल फॉर्म काय तर दिसत आहेत ना प्रश्नात सगळे आपल्याला, आहे की नाही? मग आता यांच्यामध्ये काय करायचं, जेव्हा मी स्टेप नंबर एक ला जाईल, पायरी क्रमांक एक असेल आपली स्टेप नंबर वन, तर यांनी सांगितलं होतं एबीसीडी नुसार क्रम लावा, तर मी एबीसीडी नुसार बघेल अरे यांच्यामध्ये एबीसीडी मध्ये कोण आधी येतो रे बाबा, तर एबीसीडीचा क्रम आपण एबीसीडी मनात बोलायचे एबीसीडी ई एफ जी एच आय जे के के एल एम एम एन ओ पी आणि त्यानंतर आर, हा असेल आपला ए टू झेड वाला क्रम. असं साईटला एकदाच एबीसीडी बोलून क्रम लिहून घ्यायचा. याचं कारण सांगतो, प्रत्येक स्टेपला एबीसीडी बोलायला वेळ नाही आपल्याला, प्रत्येक स्टेपला नाही बोलायचं, एकदाच बोलून घ्यायचं काय ते. आणि मग आपल्याला कळलं अरे हा तर सरळ पॅटर्न आहे, ए टू झेड पॅटर्न आहे, यामध्ये पहिल्यांदा के चा नंबर लागला पाहिजे, मग केला मी केला गोल, के इथे येणार आणि बाकी सगळे पुढे, पी पुढे, आर पुढे, एम पुढे. मग मी स्टेप नंबर दोन मध्ये गेलो, मग मला कळलं अरे हे तर रिव्हर्स पॅटर्नचा कार्यक्रम, इथं रिव्हर्स पॅटर्न वापरलं त्यांनी, उलटा उलटा पॅटर्न आहे. मग ज्याला अरेंज करायचं, आता नंबर कोणाचा के झाला, आता नंबर कोणाचा एमचा, तर एमला मी अरेंज करून घेतोय, एमला एक नंबरला त्यांनी म्हटलंय म्हणून के त्याच्या पुढे गेला, पी त्याच्या आणखीन पुढे आणि आर त्याच्या पुढे. आता इथं नंबर झाला कोणाचा, आता एमचा, एम कॅन्सल, उरला पी. मग स्टेप नंबर तीनला आलो मी, आता स्टेप नंबर तीन मध्ये गेल्यानंतर आता पी चा नंबर आहे, मग पी चा नंबर कुठे, तर इथं पहिल्यांदा घ्यायचा आहे पी, त्या पुढे बाकीचे कार्यकर्ते एम आला, मग के आला आणि शेवटला काय बाबा ना तो आर आला, ठीक आहे, हा आर इथे. मग आता हे अरेंज झाल्यानंतर ते आर सुद्धा अरेंज करावं लागेल का, कारण अजून ते अरेंज झालेलं नाहीये, लक्षात घ्या. हा उलटा पॅटर्न मध्ये ते डायरेक्टली शेवटची स्टेप फुकट मिळत नाही, शेवटपर्यंत अरेंज करावं लागतं रिव्हर्स पॅटर्न मध्ये. आता हा जो आर आहे तो इथे येणार स्टेप नंबर चारच्या पहिल्या नंबरला, इथं इथं पी असेल, मग इथं एम असेल आणि इथं के असेल. आपण आता पॅटर्न बघा, हा असा पॅटर्न होता उलटा, याला म्हणतात रिव्हर्स पॅटर्न. आपण एबीसीडी एकदा बोलू शकता पाहिजे असेल तर, असंही सांगितलं होतं मी एबीसीडी मध्ये, एबीसीडी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर, झालं परफेक्ट पॅटर्न बसला आणि हे क्रमात अरेंज झालं. आणि हे अरेंज करण्यासाठी मला चार पायऱ्या लागल्या, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आधीच उत्तर टिक केलेलं आहे, तर असं लक्षात असू द्या. हे सरावांती येणार आहे, डायरेक्ट येणार नाहीये, सराव करायचा, ठीक आहे, ओके. चलो, आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात सगळे प्रकार दिले, टीसीएस आयबीपीएसचे जुने प्रश्न टाकले सगळे, त्यामध्ये फक्त राहिलं आमच्याकडून एकच की परीक्षेचे नावं लिहिताना आले आम्हाला, बँकिंगवाले किंवा सेंट्रलचे, ते परीक्षेचे नावं नाहीत, जे जे सरावामध्ये आहे ते सगळं बँकिंगचे प्रश्न मी ट्रान्सलेट केलेले आहेत त्यामध्ये, काळजी करू नका. काही मी तयार केलेत, काही बँकिंगचे आणि सेंट्रल रेल्वेचे एसएससीचे प्रश्न पुस्तकात टाकलेले आहेत, फक्त परीक्षेचे नावं नाहीत म्हणून एखादं वाटतं हे आहे की नाही टीसीएस आयबीपीएस पॅटर्न तो आपला, तर टीसीएस आयबीपीएस पॅटर्नच आहे तो. आणि शेवटी परत एमपीसीचे वेगळे प्रश्न दिले आहेत पुस्तकात मी, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. चलो नेक्स्ट, आता हा वाला प्रश्न पुढचा वाला बघा काय दिलं त्याने, सेम मगासारखं दिसतंय, डोकं शांत ठेवून करायचंय, या ठिकाणी लॉजिक ओळखायचंय. इथं आता इथं एवढे चार 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 अंकी संख्या दिसत आहेत आणि त्याच्यापासून दोन दोन अंकी संख्या बनल्या, याच्यामध्ये तुम्हा लोकांना असं वाटत नाही की त्यांची बेरीज बेरीज केली, बघा त्यांनी वाटतंय बेरीज केली तर, हो का, चार आणि तीन किती आला रे बाबा, नाही तर चार आणि तीन सात, सात आणि दोन नऊ, नऊ आणि चार तेरा, अरे बापरे यांची बेरीज केली त्याने, असं मगाशी बघितलं आपण एका गणितात, ठीक आहे, यांची बेरीज करून सरळ त्यांनी लिहून टाकली. इथं पण बघा सहा आणि एक सात, सात आणि चार इथं आला अकरा, बेरीज केली आहे. इथं दोन आणि तीन पाच, आठ पाच तेरा, तेरा आणि चार सतरा, इथं बेरीज केलेली आहे. इव्हन इथं सहा आणि चार दहा, दहा आणि तीन तेरा, तेरा आणि दोन पंधरा, बेरीज केलेली आहे, अंकांची बेरीज करतायत ते, ठीक आहे. आणि अंकांची बेरीज केल्यानंतर परत एकदा बघून घ्या, इथं तीन आणि एक चार, एक आणि एक दोन, सात आणि एक आठ, पाच आणि एक सहा, या पद्धतीने अंकांची बेरीज पायरी एक आणि पायरी दोन पर्यंत बरोबर आहे, ठीक आहे. पण पायरी तीनला त्याने काय केलं माहितीये का, हे चार दोन आठ सहा दिसतंय ना, यांच्यामध्ये सुरुवात अशी केली दोन, मग चार, मग सहा, मग आठ, असं वाटत नाही का यांनी चढत्या क्रमाने मांडणी केली, मांडणी केली चढत्या क्रमाने मांडणी केली, त्यांनी सरळ सरळ दिसते, हा चढता क्रम लावला त्या लोकांनी आपल्यासाठी, है की नाही. आणि मग हा चढता क्रम जर असेल तर आता बघू आपण आता काय कसं करायचं काय ते, तर आपल्या इनपुटकडे जायचं आणि इनपुटकडे आल्यानंतर त्याने जे दिलंय ते मी डायरेक्ट पायरी नंबर एक मध्ये सोल्युशन मध्ये येणार आहे, डायरेक्ट पायरी नंबर एक मध्ये येणार आहे, ठीक आहे. मग मी ह्या चौघांची, ह्या चौघांची, ह्या चौघांची, चौघांची बेरीज करणार आहे, ठीक आहे. चला बेरीज करू आपण, ठीक आहे. इथं आठ आणि सहा चौदा, चौदा आणि चार किती आला इथं अठरा, अठरा आणि दोन वीस, सुरुवातीची बेरीज आली वीस, ठीक आहे. त्यानंतर नऊ आणि चार तेरा, तेरा आणि तीन इथं सोळा, सोळाचं शून्य तर सोळाच येणार तिथं, ठीक आहे, सोळा आलं. त्यानंतर पुढे गेलो आणखीन आपण, हे आठ सात पंधरा, पंधरा आणि चार इथं आला एकोणीस, एकोणीस आणि दोन या ठिकाणी एकवीस आला, ट्वेंटी वन, ठीक आहे. आणि शेवटला गेलो आपण इथं सात आणि सहा, इथं तेरा, सात सात तेरा, तेरा सव्वीस आला, सव्वीस. इथपर्यंत परफेक्ट चाललंय सगळं, काही टेन्शन नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, ठीक आहे. मग आता त्याने आता सेकंड नंबरच्या पायरीमध्ये काय तेच करायला लावलं आपल्याला की परत एकदा बेरीज करा, ठीक आहे. मग आता परत दोन आणि शून्य दोन, सहा आणि एक सात, दोन आणि एक तीन, हे सहा आणि दोन किती आलं बाबा, इथं आठ,
आलं इथपर्यंत. आणि मग मी तिसऱ्या पारीत तुम्हाला काय सांगितलं, चढता क्रम लावला गेलाय. चढता क्रम तुम्ही असं काही समजू नका हे दोन इकडून चार इकडून आठ सहा आठ इथं असं नसतं कधीच. हे इतकं सिम्प्लिफाय इतकं सिम्पल देत नाही ते लोक. चढता क्रम किंवा उतरता क्रमचं लॉजिक नंबर मध्ये लावतात शेवटला, लक्षात घ्या. ठीक आहे, तर इथं तीन नंबरला, नंबर तीनला इथून मी आता चढता क्रम लावत असताना सगळ्यात पहिल्यांदा लहान संख्या मला घ्यावी लागेल ती असेल दोन, त्यानंतर नंबर लागेल तीनचा, त्यानंतर नंबर लागेल सातचा, त्यानंतर नंबर लागेल आठचा. एकदम सिंपल आहे, बेसिक आहे. ओके, झालं संपलं. प्रश्न काय विचारलाय? प्रश्न म्हटलाय पायरी तीन मधील डाव्या टोकापासून तिसरी संख्या कोणती असेल. पायरी तीन मध्ये डाव्या टोकापासून इथून तीन नंबरची संख्या एक दोन तीन काय असेल, सात. सात पर्याय नंबर चार आहे, सिंपल बेसिक आहे. नवीन शिकतोय, प्रॅक्टिस केली येणार आहे, काय टेन्शन घ्यायचं नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट आता पुढचा प्रश्न आवाला. ठीक आहे, जस्ट दिमाग जरासा शांत डोक्याने करायची, तर मॅथ्स जरा जास्त वापरलं त्याने याच्यामध्ये मॅथ्स. ठीक आहे, कसं वापरलंय समोर आता क्लिअर करून देतो तुम्हाला लोकांना. ठीक आहे, याने काय केलं, इथं तेवीसचा सत्तेचाळीस बनवलाय, एकोणचाळीसचा एकोणऐंशी, बेचाळीसचा पंच्याऐंशी, सतराचा पस्तीस. असं वाटत नाही का त्याने डबल करून प्लस वन केलाय, हे बघा दुप्पट प्लस वन, दुप्पट प्लस वन. मी मोजून दाखवतो तुम्हाला लोकांना, तेवीस दुने शेहेचाळीस अधिक एक सत्तेचाळीस. ठीक आहे, एकोणचाळीस दुने अठ्याहत्तर प्लस एक एकोणऐंशी, बेचाळीस दुने इथं चौऱ्याऐंशी प्लस एक पंच्याऐंशी, सतरा दुने चौतीस आणि एक पस्तीस. ठीक आहे, असं सेम सगळीकडे करत गेला, एकदा बघू आपण. फक्त एक चेक करून घेऊया, सत्याऐंशी डबल चौऱ्याण्णव आली, डबल केलं, डबल करून त्याने प्लस वन केलं का, चौऱ्याण्णव प्लस एक पंच्याण्णव, पंच्याण्णवची डबल केली, पंच्याण्णव दुने किती आला, एकशे नव्वद आला, त्यामध्ये एक वाढवला एकशे एक्क्याण्णव. अरे काही नाही, इकडे तेच आहे, दुप्पट प्लस वन आहे, दुप्पट प्लस वन आहे. मग आता आपण हेच करणार आहे, आता इथल्या इनपुटचा सुद्धा सेम कार्यक्रम करायचा सेम. ठीक आहे, इनपुट साठी नंबर एक बघा त्याने काय काय म्हटलं आपल्याला इनपुट मध्ये, सतरा सोळा चोवीस बत्तीस. ठीक आहे, स्टेप नंबर वन हार्डली त्याने सांगितलं की तीनच पायऱ्या, चरण एक दोन तीन, चरण म्हणजे पायरी लक्षात ठेवा, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, दुप्पट करायचंय आणि दुप्पट करून प्लस वन करायचंय, विसरू नका. थोडस काही पाडे वगैरे नसतील येत आपल्याला, डबल करता येत नसेल तर साईडला रफ पेज वरती, तुम्ही रफ पेजवर सगळं करताय, जर साईडला करू शकता ते. ठीक आहे, तर आता सतरा दुने चौतीस आणि एक किती येणार बाबा, नाही तर पस्तीस. ठीक आहे, त्यानंतर सोळा दुने बत्तीस, बत्तीस आणि एक इथे या ठिकाणी तेहतीस, चोवीस दुने अठ्ठेचाळीस, अठ्ठेचाळीस आणि एक इथे एकोणपन्नास येईल, बत्तीस दुने चौसष्ट आणि एक इथे येईल पासष्ट. या सगळ्यांना मी केलं ट्रान्सफॉर्म, डबल प्लस वन डबल प्लस वन डबल प्लस वन, सगळीकडे सेम लॉजिक वापरतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर आता मी स्टेप नंबर दोन मध्ये येतोय, त्यामध्ये सेम हा, पस्तीस दुने सत्तर आणि एक एकाहत्तर, तेहतीस दुने सहासष्ट आणि एक सदुसष्ट, एकोणपन्नास दुने इथं अठ्ठ्याण्णव आणि एक नव्याण्णव. तुम्हाला फास्ट होत नसेल तुम्ही साईटला करू शकता, थोडा वेळ तर द्यावा लागेल, कारण हे मार्क आपल्याला आपले मेरिटचे असणार लक्षात ठेवायचे. ठीक आहे, मग पासष्टचे डबल जर तोंडी येत नसेल तर साठ, साठचे करा डबल, साठ दोन एकशे वीस आणि पाच दोन दहा एकशे तीस झाला, ते एकशे तीस आणि एक एकशे एकतीस, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ते. क्लिअर आहे, आणि आता तिसरी पायरी आहे, एवढी मेहनत घेतली तर थोड्यासाठी आळसपणा नकोय तिसऱ्या पायरीत, कारण त्याने तिसऱ्या चरणातलं त्याने प्रश्न विचारला आपल्याला. पायरी क्रमांक तीन मध्ये येतोय, काही टेन्शन घ्यायचं नाहीये, आरामात आता एकाहत्तरची डबल, हे बघा असं करा, बघा इकडे बघा सगळ्यांनी, एकदम टेन्शन घ्यायचं ना, निवांत राहायचं. बे एक बे, बे साठी चौदा, एकशे बेचाळीस प्लस एक किती सांगा, एकशे त्रेचाळीस. ठीक आहे, म्हणजे आपल्याला डबल प्लस वन करायचं, इथं पण सेम डबल प्लस वन, हा लक्षात घ्या. बे साठी चौदा हातचा एक, बेसक बारा एक तेरा, एकशे चौतीस, एक एकशे पस्तीस. म्हणजे एवढं बेसिक आपल्याला करायचं, म्हणजे घाबरायचं नाही, तिथं टेन्शन घ्यायचं नाहीये, कारण एक जरी नंबर चुकला तरी बेरीज येणार नाही आपली मग. ठीक आहे, नेक्स्ट आता परत याला डबल, आता काय नव्याण्णव आहे, नव्याण्णवची डबल काय, शंभरची डबल दोनशे दोन कमी केले, एकशे अठ्ठ्याण्णव. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस करा त्याची, एकशे अठ्ठ्याण्णव आणि एक परत एकशे नव्याण्णव येणार याचं. ठीक आहे, कारण एक वाढवायचं ना आपल्याला, आणि परत मग एकशे एकतीसशे डबल करून प्लस वन, डबल केलं बे एक बे, बेत्रिक सहा बे एक बे, दोनशे बासष्ट एक दोनशे त्रेसष्ट. आणि हे इतके खतरनाक कार्यक्रम केला या प्रश्नात, चरण तीन मधल्या संख्या तर काढाच काढा म्हणतायत आणि त्यांची बेरीज करा, त्यामुळे याला शॉर्टकट नाही लागणार बेटा कुठली. ठीक आहे, हे असं करावंच लागणार आहे, आणि यांची आता आपल्याला करायची बेरीज. तर बेरीज आता एकदम गरिबांसारखी करायची, कशी ती बघा, तीन नऊ आणि तीन बारा, बारा आणि पाच या ठिकाणी आला इथं सतरा, सतरा आणि तीन किती आला इथं वीसचा शून्य, हातचाला दोन, दोन नंतर इथं सहा आणि दोन आठ, नऊ आणि आठ इथं आला परत सतरा, सतरा आणि तीन केलं इथं वीस, वीस आणि चार येतो चोवीसचा चार, हातचाला दोन. ठीक आहे, दोन आणि दोन चार, पाच सहा सात, सातशे चाळीस. एवढ्या मेहनतीने आपला आन्सर शेवटला आलं सातशे चाळीस.
असे प्रश्न आपल्याला सुटले पाहिजेत, त्यासाठी थोडा स्पीड आपला मेंटेन झाला पाहिजे. कुठेतरी एखाद्या दुसऱ्या सोप्या प्रश्नातला जो वेळ आपला वाचलाय तो इथे युटिलाइज करू शकता. एक एक दीड दीड मिनिटं याला लागतील, कारण हे थोडंसं लेंदी आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता हा प्रश्न खूप चांगला सेट केला त्यांनी, थोडंसं डोकं खराब होईल आपलं, फक्त शांत डोक्याने बघू आता आपण काय येते. ठीक आहे, तर इनपुट काय दिलंय आणि सगळीकडे चार डिजिट सांगा, म्हणजे पाच पाच डिजिट, पाच 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 पाच, सेम 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 तेच दिसते. म्हणजे काय असं काय खूप कमी जास्त नाही झालं, तर थोडंफार काहीतरी कमी जास्त झालेलं असणार आहे. ठीक आहे, त्यांनी इथं काय केलं फक्त हायलाइट करून तुम्हाला दाखवतो. बघा, 38,926 चा एन 38,920 केलाय आपल्या, दिसतंय इथून सहा कमी झालाय. किती कमी झालाय? सहा कमी झालाय. ठीक आहे, इथं 43,244 43,240 झाला, इथून हा चार कमी केलाय त्याने. इथला सहा शेवटचा कमी केला, इथला चार शेवटचा कमी केलाय. इथं लास्टला बघाल तर इथे त्याने 9 कमी केलाय, इथं लास्टला बघाल तर 2 कमी, 80. तुम्ही डायरेक्ट शेवटचं बघा, 89 80 बनलाय, 82 80 बनलाय. ठीक आहे, पहिल्या स्टेपमध्ये येताना त्याने लास्टचा डिजिट कमी केलाय. आता चरण एक पासून इथून इथे येताना कळलेलं असतं. ठीक आहे, आता एक पासून दोनला त्यांनी काय केलं माहितीये का, हे 38,920 त्याने 38,917 तयार केलाय. तुम्ही स्वतः डिफरन्स काढा, डिफरन्स काय ते. हा डिफरन्स आहे फक्त आणि फक्त 3. ठीक आहे, त्यानंतर 40,36 झाला, याचा अर्थ डिफरन्स आहे 4. 80,74 बनला, डिफरन्स आहे 6. 80,78 बनला, डिफरन्स आहे 2. जर या संख्या काळजीपूर्वक जर बघितलं तर तुम्हाला लोकांना हिंट लागून जाईल, अरे हा 3 तर इथे, हा 4 तर इथे, हा 6 तर इथे आणि हा 2 तर इथे. म्हणजे हा प्रश्न त्याने एकदम लेंदी करून टाकलाय, टाइमपास केला आपला त्यामध्ये. आणि आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये आता एकदा शेवटची संख्या मायनस करायची, एकदा पहिली संख्या मायनस करायची. आणि आता प्रश्न असा आहे, एवढा मोठा इनपुट दिलंय आणि चरण 2 आणि चरण 4 हे दोन्ही चरण तुम्हाला काढणं बंधनकारकच दिलंय त्याने, आणि तुम्हाला त्याचा आन्सर काढायचं. ठीक आहे, बाकी प्रश्न सॉल्व केल्यानंतर परत तुम्हाला एखादी शॉर्टकट आठवली तर पेपरला सुचत नाही, तर आपलं लिहायला घ्या व्यवस्थितपणे, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, सो इनपुट वगैरे जे काय आहे ना, ह्या गोष्टी लिहित जाऊ नका डबल डबल. आपण डायरेक्टली इनपुट मधून काहीतरी कमी करून जे काही शेवटची स्टेप असते, म्हणजे त्याने पहिलं म्हटलं काय लास्टचा नंबर कमी करा, तर इथं बघा मी डायरेक्ट पहिली स्टेप मांडणार आहे, म्हणजे तुमचा वेळ तेवढा एक स्टेपचा वाचून देतो मी, तेवढे 15 सेकंद 10 सेकंद वाचतील आपले. ठीक आहे, 2, 4, 8 आणि 7 हे शेवटचे नंबरच कमी करून टाकायचे पहिल्या स्टेपसाठी. पहिली स्टेप चालली आपली बरोबर. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचंय, इथून 2 कमी, इथून 4 कमी, इथून 8 कमी, इथून 7 कमी, इथून 2 कमी केले 41,060 बरोबर आहे. ठीक आहे, इथून 4 कमी केले 28,730. नेक्स्ट, इथून 8 कमी केले 38,460. नेक्स्ट, इथून 7 कमी केले 53,210. बस ऐसायचे ना कुछ, है की नाही. मग आता आपण लगेच सुपरफास्ट मध्ये चरण नंबर 2 म्हणजे स्टेप नंबर 2 ला जातोय. आता पहिल्या स्टेपमध्ये येताना लास्टचा नंबर कमी केलाय, तर आता ह्या स्टेपमध्ये येताना इथला 4 कमी करायचा, इथला 2, इथला 3, इथला 5 ते लिहून दाखवायचं नाही, तर डायरेक्ट कमी करून टाकायचं. इथून मी जर 4 कमी केला तर येणारी संख्या लगेच मला पुढे काय लिहिता येईल बघा, 41,056, कारण मी इथून 4 कमी केला, लास्टच्या 60 मधून 4 गेला असं समजायचं, टेन्शन घ्यायचं नाही जास्त. ठीक आहे, आता इथून बघा या साईडने मी 2 कमी केला, इथं काय राहणार माहितीये का, 28,728, कारण मी 30 मधून 2 कमी केला असं आपल्याला लक्षात येतं लगेच. ते जास्त असं उष्ण बिसणं घेण्याची काही गरज पडणार नाही, 30 मधून 2 गेला 28 आला, एकदम बेसिक. त्यानंतर इथं बघा फक्त लिखाणाचा स्पीड चांगला पाहिजे, 38 आता 460, 60 मधून 3 गेला इथे येणार 57, लिहिताना नीट लिहा, नंबर चुकला तर सगळं चुकत जाईल खाली. ठीक आहे, आता इथून 5 कमी करायचं मला तर 53, आता 10 मधून 5 गेलं तर 5 येईल ना, इथं 205 म्हणेल मी, इथून 5 कमी केला फक्त, झालं. आता एकदम सुपरफास्ट स्टेप नंबर 3 मध्ये प्रवेश करा. आता कोणाला कमी करायचंय, 6, 8, 5, 7 आणि 5 याचं काय टेन्शन नाही, कारण लास्टला 0 राहतो मध्ये. 41,050, 28,720, 38,450 इथे येईल, 53,200, कारण लास्टचा नंबर तिथून कमी केला की शेवटी 0-0 राहतो, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही त्यात. आता लास्टची पायरी आपल्याला नीट शांत डोक्याने काढायची, कारण त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे, 2 आणि 4 वरती मिक्स प्रश्न आहे. ठीक आहे, आता इथून कमी काय, इथून 4, इथून 2, इथून 3 आणि इथून 5 होऊन जाऊ द्या सुपरफास्ट. आता इथून 4 कमी करायचंय, 41,050 मधून 4 गेले 46. ठीक आहे, इथून 2 कमी करायचंय, 28 आता 7, 20 मधून 2 गेलं 18. ठीक आहे, त्यानंतर इथून 3 कमी करायचंय, 38,450 मधून 3 गेलं इथं 47, एकदम बेसिक आहे. आणि इथून 5 कमी करायचं आहे, इथं 2-0 टेन्शन घेऊ नका, 200 मधून 5 कमी करा, 195 होईल तिथं. इथं बनेल काय माहितीये का,
त्रेपन्न 195 असे डेंजरस क्वेश्चन यांनी सेट केलेत. आणि काही खूप असे नाहीत, एक दोन पेपरमध्ये असणार असे मोठे मोठे लेंथी क्वेश्चन. ठीक आहे, प्रश्न असा आहे, चरण दोन मधील उजव्या टोकापासून तिसरी संख्या, चरण दोन मधील उजव्या टोकापासून 1, 2, 3 तिसरी संख्या, आणि तसेच चरण चार मधील, यांचे चरण सगळ्यांनी स्पर्श केले पाहिजेत, चरण चार मधील डाव्या टोकापासून पहिली संख्या. ठीक आहे, डाव्या टोकापासून पहिली म्हणजे ही संख्या असेल. ठीक आहे, यांची तुम्हाला लोकांना बेरीज करायची. आता ही बेरीज परत सेपरेट दाखवू नका, डायरेक्ट बेरीज करा. हे 6 आणि 8 किंवा आता तुम्हाला मी शिकवतो तर मला लिहावं लागेल ते. ओके, लिहितो मी. इथे किती आहे, 41 0 46 आणि हा किती आहे, 28 728. ठीक आहे, इथं आला 8 आणि 6 14 चा 4 हत्साल 1 4 2 6 ने किती आलं 7. ठीक आहे, इथं 7च आहे, 8 आणि 9 आहे आणि 4 2 6 आहे. 69774 ऑप्शन नंबर 3 मध्ये येतोय. ठीक आहे, अॅक्युरेसी चांगली पाहिजे, बेरजा वजा बाक्या जमल्या पाहिजे, बेसिक होतं, फक्त लेंगदी का केला रे एवढं मोठं संख्या लिहित बसायच्या. आता परत हे सगळं झाल्यावर परत एखादा म्हणेल की नाही नाही काय करा, डायरेक्ट पहिला प्रश्न वाचा, दोन मधलं उजव्या टोकापासून तिसरं म्हणजे हेच काढा आणि हेच काढा, बाकी करू नका. हे पेपरला तिथे बसलं ते स्क्रीन नीट दिसत नाही, एक तर पहिली अर्धा प्रश्न खाली ना अर्धा वर असतो, काय कळत बी नाही काय दिलं त्यात. तर तुम्ही जे चाललंय व्यवस्थित चालू द्या. आता हे प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर शॉर्टकट शोधणं वेगळं आणि ते प्रश्न समोर आल्यावर शॉर्टकट शोधणं वेगळं, लक्षात घ्या, सुचत नाही तिथं. हे असंच करा, टेन्शन घेऊ नका, फक्त लिखाणाचा स्पीड चांगला ठेवा. ठीक आहे, कारण आता हा प्रश्न विचारलाय, नंतर परत चरण 3 आणि चरण 4 वेगळा प्रश्न विचारतील, त्यामुळे काही शॉर्टकट करू नका, याला असंच करावं लागेल. जिथं आहे शॉर्टकट तिथं मी सांगतोय, काय काळजी करू नका. नेक्स्ट, आता हा प्रश्न तर चांगलाच लेंगदी माहितीये का, आता बघा सोडवताना कळेल किती वेळ लागतो त्याला ते. आणि एकाच पेपरला सगळे नाही आले का, परत म्हणाल सर एकाच पेपरमध्ये एवढे सगळे आलेत का, नाही, प्रत्येक पेपरला एक एक आलेला आहे, 1 1 2 2 1 1 2 2 किती आलाय, प्रत्येक पेपरला 1 1 2 2 1 1 2 2 आलेत. एकाच पेपरला जर सगळे आले तर पेपरमध्ये तेवढंच होईल तासभरामध्ये, बाकी काय होणारच नाही. मग हे लक्षात घ्या, असे 1 1 2 2 1 1 2 2 आहेत, 1 1 1.5 2 मिनिटं मॅक्स लागतात, तेवढं मेरिटचे मार्क असतात ते, लक्षात घ्या, हे सोडायचे नाहीत. आता याने काय केलंय, इनपुट दिलं एक मस्तपैकी, त्यामध्ये शब्द वापरलेत, इथं राम असेल, किन असेल, टॉम आणि पॅन, आणि त्या शब्दांना परत त्याने चरण एक मध्ये अरेंज करताना तुम्हाला जे अक्षर मालिका वगैरे तुम्हाला जी शिकवली गेलेली ऑलरेडी मागे लेक्चर केले तुम्ही माझे, अक्षर मालिकेचं लॉजिक मिक्स केलं त्याने, आणि अक्षर मालिका करून परत अक्षर मालिकेची कोडिंग वापरली. बघायचं कसं, हे बघा, आर एस ए बी एम एन, एक एक ने पुढे गेलाय बरोबर, इथे पण बघा के एल आय जे एन ओ, परत टी यू ओ पी एम एन पी क्यू ए बी एन ओ, एक एक ने पुढे गेलाय. ठीक आहे, तर पहिलं चरण तर आपल्याला कळणार आहे, पण त्याने काय म्हटलंय, शेवटच्या चरणावर प्रश्न विचारलाय, तुम्हाला चरण 3 शेवटपर्यंत जावं लागेल, आणि त्याने एक खूप मोठं काम तुम्हाला दिलंय. चरण 1 पासून चरण 2 ला येताना यांचे चरण स्पर्श केलेच पाहिजेत, एसबीएन एलजेओ युपीएन आणि क्यूबीओ, याच्यामध्ये त्यांनी हा जे काही अक्षर आहेत ना, तुम्हाला ऑलरेडी एबीसीडी मध्ये नाही का तुम्ही नंबर टाकता, नंबर टाकून त्या अक्षराचा नंबर कितवा आणि त्यांच्या बेरजा करता, याने अक्षरांच्या नंबरची संख्यांची बेरीज केली, क्रमांकांची बेरीज केली. आणि मग आता ह्यासाठी आपल्याला काय लागतं, एबीसीडी लागते. येस, एबीसीडी इथे लिहावी लागेल. परीक्षेत पहिल्यांदाच काय करा, ते तुम्हाला जशी रफशीट मिळाली ते एबीसीडी लिहून टाका, ए पासून एम पर्यंत, एन पासून झेड पर्यंत, नाहीतर चालू प्रश्नात एबीसीडी लिहायला परत तुम्हाला अजून 1/2 मिनिट जाईल फुकटचा. ठीक आहे, आता मी तुम्हाला ते लिहून दाखवते, कारण त्याच्याशिवाय आता प्रश्न सुटणार नाही पुढे आपला. ठीक आहे, आता इथून पुढे काय तर बघा, नाही काय नाही, यांची बेरीज करून लिहिली की 5 3 8 7 3 10 5 1 6 3 4 3 7. अरे पण ते येण्यासाठी पहिले यांची बेरीज तर करावी लागेल, कारण आपला प्रश्न हा आहे, हा नाहीये, याचं इंट्रोडक्शन झालं आता शिकली, लॉजिक कळलं, लॉजिक काय. ठीक आहे, मग आता एबीसीडी साठी जस्ट एक रफ मध्ये मी लिहून घेतो. काही लोकांनी एबीसीडीचे नंबर पाठ केलेत, व्हेरी गुड, चालतंय, काही अडचण नाही, पण आता सगळ्यांचे नंबर पाठणार, 90% जनतेचे नंबर पाठणार, त्यामुळे मला लिहावं लागेल, सांगावं लागेल ते. ठीक आहे, हे असं लिहायचं बघा, ए पासून एम पर्यंत लिहायचं आणि एन पासून उलट यायचं. ठीक आहे, नंबर टाकून द्यायचे फास्ट मध्ये. हे काय करा, आधीच लिहून ठेवा, असे 1-2 प्रश्न तर पेपरला फिक्स आहेत. आता मी टीसीएसचे मागचे पेपर्स वगैरे ते अनालिसिसला बघतोय ना,
तर त्यामध्ये तीन तीन चार चार अक्षर मालिकेचे प्रश्न आहेत मध्ये, किती तीन तीन चार चार हे येणारच आहे. टीसीएस वाल्यांचा लाडका प्रकार असतो अक्षर मालिका वगैरे, आणि ते इनपुट मध्ये मिक्स करतात ते लोक. तुम्ही हे पहिलीच एबीसीडी जाऊन लिहा तिथं, नाही प्रश्न आला तरी ठीक आहे बघून घेऊ. एकदा लॉग इन केला पेपर सुरू झाल्यानंतर परत कुठे एबीसीडीत बसता, पेपर प्रश्नच नाही आला एबीसीडीचा, ओके ठीक आहे ना, मग आपलं कुठे काय टाइम वाया गेलाय. दिलेला टायमिंगच्या आत एबीसीडी लिहिला की वेळ जाणार आहे, आधीच लिहून ठेवा. प्रश्न आला तर सॉल्व्ह करा, नाही आला तर राहू द्या असेच, एवढं काय त्यामध्ये. ठीक आहे, हे आधीच लिहून ठेवा सगळ्यांनी. ठीक आहे, लॉग इन करतानाच तुम्हाला ते पहिलं ते झेरॉक्स मिळते, त्यांना सांगून लिहायचं सर लिहू का दोन मिनिटात पटकन. ते काही विषय नाही, आपल्याकडे रफशीट काय घरातून नाही नेलेला, आपण तेच देणार आहे आपल्याला रफशीट ती. ओके चलो, आणि मग त्यामध्ये आता हा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करणार मी. आता हा सॉल्व्ह करताना याचं इनपुट मी काय डबल लिहित नाही, डायरेक्ट पायरी क्रमांक एक मध्ये येतो, तुमच्या माहितीसाठी लिहितो भाऊ, परत असं कन्फ्युजन नको. इथं जे ए बी दिलंय, इथं पी आय जी दिलंय, त्यानंतर एस टी वाय दिलंय, त्याच्यानंतर परत आर ओ एम. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, इनपुट मधून स्टेप वन मध्ये येताना पुढचं पुढचं अक्षर तर आधी घ्यावं लागेल ना. ठीक आहे, आता पटापट ही अक्षर मालिका बघा की तुम्हाला एबीसीडी नॉर्मली येते. जे नंतर जे के, ए बी, बी नंतर इथं सी. ठीक आहे, पी क्यू आय जे जी एच, म्हणजे तुम्ही इथं फक्त गडबड करू नका. काय असं वाटलं ना पटकन लगेच बघून घ्या, तुम्हाला लगेच क्रम लगेच समोर दिसतोय. अक्षर मालिका लिहिण्याचा त्याचा फायदा असतो, तुम्हाला लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर एस टी, टी नंतर टी यू, वाय, वाय नंतर झेड, म्हणजे जनरल सगळ्या गोष्टी आपल्या समोरच आहेत त्या. आर एस ओ पी एम एन झालं. हे आपण सगळं कन्वर्ट केल्याच्या नंतर आपण नंबर्स टाकायचे, नंबर समोर दिसतायत ते बघूनच डायरेक्ट बेरजा केला तर अतिशय उत्तम राहील. ठीक आहे, आता स्टेप नंबर टू मध्ये येतोय मी. यांच्या बेरजा मला करायच्या अक्षरांच्या नंबरच्या. केबीसी मध्ये जर गेलात, के चा नंबर किती आहे, 11 आहे, बी चा नंबर इथं 2 आहे, ठीक आहे, सी चा नंबर 3 आहे, बरोबर ना. तर काही ठिकाणी आता तुम्ही फास्ट मध्ये करून टाकायचं, 11 आणि 2 कितीला बाबा नाही, तर 13, 13 आणि 3 कितीला 16, इथं 16 येणार आहे, कॉमा आहे ना, बेसिक आहे की नाही. बरं, त्यानंतर लगेच पुढे गेला क्यू, क्यू चा नंबर काय, क्यू चा नंबर 17 आहे. जे चा नंबर बघितला, जे चा नंबर 10 आहे, आणि एच चा नंबर किती, तर एच चा नंबर आपण बघू शकता इथं 8 आहे. तर डायरेक्टली बेरीज करून टाकायची, इथं हे 17 आणि 10 कितीला, इथं 27, 27 आणि 8 कितीला बाबा नाही, इथं 35 झालं, डन आहे इथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट टी यू आणि झेड मध्ये आलात, टी साठी नंबर काय, तर 20 आहे, 20 आहे. यू साठी नंबर बघितला, यू साठी 21 आहे, आणि झेड साठी तर आपला सगळ्यात लास्टचा कार्यकर्ता 26 येतो. ठीक आहे, बेरीज केली आपण, बेरीज येते 20 आणि 21 साठी, आणि 41, 41 आणि 6 ऍड केले 47 आणि वरचे 20, म्हणजे 67 जाईल यांची बेरीज. आणि शेवटला एसपीएन मध्ये गेला, एस चा नंबर 19, पी चा नंबर आपल्याला सरळ दिसतो इथं 16, आणि त्याच्यानंतर एन चा नंबर असेल तो इथं 14. ठीक आहे, 16 आणि 14 बेरीज केली या ठिकाणी, ते 30, 30, 10, 40 आणि वरचा 49. ठीक आहे, इतकं केल्याच्या नंतर त्याने काय केलं, शेवटला चरण 3 मध्ये यांची बेरीज केली परत, 5, 3, 8, 7, 3, 10, 5, 1, 7, 4, 3, 7. आता चरण 3 मध्ये आपण येतोय, आणि इथं 6 आणि 1 किती बनला, 7, 5 आणि 3 बनलं इथं 8, 7 आणि 6 बनला इथं 13, आणि 4, 9 आणि 4 बनला परत एकदा 13. आणि मग प्रश्न काय, एकदा वाचूया आपण त्याने काय म्हटलं प्रश्नात. शेवटच्या चरणामध्ये, शेवटच्या चरणामध्ये म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये, लास्टच्या चरणामध्ये कोणता घटक दोनळ येतो यांना, म्हणजे खरंच ते चरण स्पर्श करा सगळ्यांनी जाऊन यांचे, माहिती आहे, लय भारी प्रश्न सेट करतात. शॉर्टकटच नाही ना याला, शॉर्टकट होऊच शकत नाही, कारण ते शेवटचं चरण काढा, त्यात कोण डबल आलाय सांगा म्हणतात. मग इथं पण 13 आणि इथं पण 13, तर 13, 13 सुरू लिहून टाका ते. ठीक आहे, 13 घटक दोन वेळा आलेला आहे, विषय क्लोज, क्लिअर का, डन आहे. भारी क्वेश्चन होता, डोकं खराब झालं एकदम, बहुत बढिया. अजून डोकं खराब करतो आता बघा, हा पुढचा प्रश्न आपला. यामध्ये इतके सगळे शब्दविध वापरलेत आणि दोन स्टेप मध्ये हे वाइंड अप केले. ठीक आहे, आता नेमक्याने केलं काय माहितीये का याच्यामध्ये, इथं फक्त पहिलं अक्षर बघा, आर पी एच टी एल, यांच्यामध्ये एबीसीडीच्या क्रमात जर गेलो तर एबीसीडी ई एफ जी एच, एच आधी यायला पाहिजे, पण त्यांनी हेडला इथं पुढेच ठेवलंय, आधी अरेंज नाही केलं. त्यांनी यांच्या सगळ्यांमधून हा जो टन हा शब्द आहे, टी ओ एन दिसतोय, हा त्यांनी इथे एक नंबरला अरेंज केलाय. आपण सगळ्यांनी एकदा थोडं डोकं शांत ठेवून विचार करा, अरे यांनी केलं काय माहितीये का, हा टन जो शब्द अरेंज केला तर केला, आणि त्याच्यामध्ये हा शब्द एबीसीडी मध्ये वरून पहिला नाही, खालून पहिला, यांच्यामध्ये खालून पहिला आहे. आपल्याकडे एबीसीडी मगाशी लिहिलेली असेल ती बघू शकता परत तुम्ही, काही विषय नाहीये. तर या ठिकाणी साईडला लिहून टाका, झेड पासून ए पर्यंतचा उलटा क्रम आहे, लिहा इथं बाजूला, ए टू झेड नाही, झेड पासून ए पर्यंतचा उलटा क्रम आहे. आणि त्याच्यातल्या त्यात परत त्याने काय केलंय,
पुढच्या स्टेपमध्ये त्याने दुसरा कार्यकर्ता अरेंज करताना बघा तुम्हाला सर रॉप तर सेमच आहे, पेन पण सेमच आहे, हायहेड तिकडे गेला, अरे काही नाही आता अरेंज होते बघायचं का सेकंड स्टेपला ते फुकट अरेंज झालं हे आणि हे पुढे पुढे अरेंज करत गेलं आणि हे डायरेक्ट अरेंज झाले शब्द हे नशीब आहे योगायोगे कधी कधी चार चार पायऱ्या लागतात पाच पाच पायऱ्या लागतात लक्षात घ्या हे दुसऱ्या पायरीत हे अरेंज होणं हा योगायोग कसा ते तुम्हाला सांगतो कारण शब्द तसे त्याने पुढे दिले होते म्हणून रॉप पुढे आला पेन पुढे आला हेड आला आणि लॅग आलं मग यांच्यामध्ये आता खालून पहिला नंबर वगैरे कोण असतो बघताना त्याने काहीतरी लॅग आधी घेतलाय ते तुम्ही एबीसीडी बोलून घ्यायचं एबीसीडी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी आला का बरोबर कार्यक्रम तिकडून सुरू केलं बघा लक्षात घ्या लगेच कळतं आपल्याला ते म्हणजे हा झेड टू ए क्रम आहे आणि पॅटर्न टर्नच्या नंतरचा आहे म्हणजे हा सरळ पॅटर्न आहे मी दाखवताना यार उलटा दाखवलाय पण पॅटर्न सरळ दाखवलाय त्यांनी लक्षात घ्या तर आता यांनी इथं एक इनपुट दिलंय अमन लॅब रिंग वॅक्स आणि पोल याला अशा पद्धतीने तुम्हा लोकांना आउटपुट मिळवायचंय तर यांना किती चरणांची आवश्यकता असेल हे अरेंज करण्यासाठी तर यामध्ये काय करावं लागेल यातले पहिले पहिले अक्षर बघावे लागतील काय ते इथं पहिलं अक्षर आहे ए पहिलं अक्षर आहे एल इथं आर आहे इथं डब्ल्यू इथं पी आहे ठीक आहे याला मी अरेंज करणार आहे अरेंज करताना फक्त मी जे इनपुट मला पाहिजे त्यानुसार त्याला शॉर्ट करून लिहून घेतो त्याचं इनपुट काय बसतंय तर ए एल आर डब्ल्यू पी आणि याच ठिकाणी एक गोष्ट ही ध्यानात ठेवायची की यांचा सरळ क्रम काय तो एकदा बघायचा अरेंज करताना उलटा क्रम हे मान्य आहे पण सरळ क्रम तुम्ही आधी बघितला पाहिजे यांचा सरळ क्रम मी साईडला मुद्दाम लिहून घेणार ठीक आहे सरळ क्रमामध्ये एबीसी नुसार ए ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर आणि मग त्यानंतर डब्ल्यूचा नंबर लागेल हा आहे सरळ क्रम पण आपल्याला अरेंज करताना त्याने काय म्हटलंय झेड टू ए क्रम लावा उलटा क्रम लावा तर उलटा क्रम मी इथे वापरणार म्हणजे असा क्रम वापरणार मी या साईडचा तर तुम्ही स्वतः बघा पहिल्यांदा नंबर लागेल डब्ल्यूचा तर यांच्यामध्ये डब्ल्यू मी आधी लिहून टाकेल हे असेल आपली स्टेप नंबर एक तर इथं डब्ल्यू मी पहिल्यांदा लिहिल्यानंतर बाकी ए त्याच्या पुढे एल त्याच्या पुढे आर त्याच्या पुढे परत पी त्याच्या पुढे मग आता डब्ल्यू झाला की लगेच आरचा नंबर लागेल आरला सर्कल करा आता पॅटर्न रिव्हर्स नाही पॅटर्न सरळ आहे आता सांगितलं पॅटर्न सरळ आहे ठीक आहे मग आता सेकंड नंबरच्या पायरीमध्ये मी येताना काय करणार डब्ल्यूच्या नंतर त्याला अरेंज करणार कारण तसं प्रश्नात सांगितलं गेलंय आणि मग आता ए त्यानंतर एल त्यानंतर पी उलटा क्रमे लक्षात घ्या आर पण झाला आता पीचा नंबर आहे पीला अरेंज करायचे नंबर तीन इथं डब्ल्यू आलं त्यानंतर आर आलं आर नंतर पीचा नंबर लागला त्यानंतर पुढे ए आलंय त्याच्यानंतर एल आलंय बरोबर इथपर्यंत आलो आपण आता इथून पीच्या नंतर पी झाला की एलचा नंबर लागला पाहिजे तर एल आला पाहिजे इथं ठीक आहे मग स्टेप नंबर चार मध्ये मी आल्यानंतर इथं डब्ल्यू आलं आर आलं पी आला आता एलचा नंबर आहे त्याच्या पुढे ए येणार आहे आता ह्याच्या पुढच्या स्टेपची आपल्याला गरज आहे का हा प्रश्न स्वतःला एकदा विचारा कारण आता एल झालं की ए चा नंबर लागला पाहिजे पण हे ऑलरेडी तिथंच आहे जिथं पाहिजे कारण हा रिव्हर्स पॅटर्न नाहीये हा सरळ पॅटर्न आहे रिव्हर्स पॅटर्न मध्ये कार्यक्रम काय होतो जेवढे अक्षर तेवढ्या पायऱ्या लागतात इथं तशी गरज नाही पडली इथं सरळ पॅटर्न आहे त्या ठिकाणी तुम्हाला लोक ए हा अपोआप अरेंज झाला मी इथं डायरेक्ट मेन्शन करतो हा अरेंज झालेला आहे या ठिकाणी जर तो अरेंज झालेला असेल तर तुम्हा लोकांना त्यासाठी वेगळी पायरी लागणार नाहीये आणि या पद्धतीने टोटल पायऱ्या आपल्याला लागल्या चार त्याने प्रश्न विचारला होता इच्छित आउटपुट मिळवण्यासाठी किती चरणांची आवश्यकता आहे तर काही नाही इथं टोटल चार चरणांची आवश्यकता आपल्याला लागली पर्याय नंबर असेल हा दोन चार चरणांची आवश्यकता लागली डन आहे क्लिअर आहे ओके ठीक आहे असे जेवढे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स अलग अलग प्रकारचे प्रश्न जे आले होते ते सगळे सगळे मी तुम्हाला लोकांना सांगितलेत ते सगळे लॉजिक नोट डाऊन करून घ्या काय टेन्शन घेऊ नका आणि आपलं तलाठी भरतीचं पुस्तक आयबीपीएस टीसीएस पॅटर्न असं एक पुस्तक आपलं आलेलं आहे ऑलरेडी आपल्याकडे आधी अंकगणित बुद्धिमत्तेचे पुस्तक सगळ्यांकडे असतीलच पण ज्याला स्पेशली तलाठीच्या जुन्या पेपरचं पण सोल्युशन पाहिजे त्या पुस्तकात दिलेले जवळपास 250 पानामध्ये ते सोल्युशन दिलेलं पहिलं जुने तलाठीचे पेपर जे महापोर्टलने घेतले होते आणि त्याच्या पुढे सराव प्रश्न जे दिलेत ना ते सगळे लक्षात ठेवा तिथं कुठलाही एमपीएससीचा प्रश्न नाहीये त्यामध्ये सगळे सराव प्रश्न जे आहेत ते आपले जे टीसीएस आयबीपीएस जे ऑलरेडी सेंट्रलच्या परीक्षेत एसएससी असेल रेल्वे असेल त्यानंतर बँकिंगचे पीओचे क्लिअरिकलचे प्रश्न असतील ते सगळे आतमध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत ऑलरेडी माझ्या मागच्या दोन्ही पुस्तकातले ते प्रश्न जरी असले लक्षात ठेवा मागच्या दोन्ही पुस्तकात जे सराव प्रश्न मी जेवढे दिलेत ना ते मी सेट केलेत आणि सगळे सेंट्रल लेवलचे एक्झामचे घेतलेत आयबीपीएसचे वगैरे एसएससीचे ऑनलाईन एक्झामचे तर ते त्यात फक्त मेन्शन न केल्यामुळे तुम्हाला लोकांना थोडंसं माहित नसेल तर मी स्वतः तुम्हाला सांगतोय ते सगळे प्रश्न मी सेंट्रल लेवलचे घेतलेले आहेत प्रॅक्टिससाठी काही मी सेट केलेत काही त्यांचे आहेत त्यामुळे तुम्ही बिंदास्त ते प्रश्न पूर्ण सॉल्व्ह करा
यातले सगळे प्रकार पडतील. आणि हा मला जेव्हा जेव्हा वाटेल ना की हा असा प्रकार वेगळा आहे हे वेगळा, आता हे कसं सांगितलं मी हे पण सांगितलं ना, असे वेगळे प्रकार मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून आपल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून शिकवत राहील. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. आपली तलाठीची बॅच सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे, त्या बॅच मध्ये पण हे सगळे जे व्हिडिओ आता आपण जे शिकवतोय ते सगळे त्यात येणार आहेत. काय टेन्शन घेऊ नका, बिंदास बॅच जॉईन करू शकता. किंवा ऑलरेडी कुठली बॅच जॉईन केलेली असेल तर ही परत बॅच जॉईन करण्याची गरज नाही, आपल्या ऑलरेडी जी बॅच आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ येऊन जातील. टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.